नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. तुम्हाला माहिती आहे की दर शनिवारी आपण वेगवेगळ्या ठिकाणी असतो, त्याप्रमाणे आज मी आहे युसुफ मेहराली सेंटरमध्ये. युसुफ मेहराली सेंटरची ही बा कुटी आहे, पलीकडे बापू कुटी आहे. बापू कुटी, बा कुटी हा जो काही आश्रम आहे, हे खरं म्हणजे वर्ध्याचा जो सेवाग्राम आहे त्याची प्रतिकृती आहे. आणि इथे मी आलेलो आहे. खरं तर मी येणार आहे याची कल्पना अनेकांना नाही आहे, पण इथे आकस्मिकपणे मला लोक भेटत आहेत आणि मला असं वाटलं की बापू कुटीमध्ये जावं, बा कुटीकडे जावं आणि गांधींबद्दल जरा काही बोलावं. गांधींबद्दल बोलताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा असतो की गांधी आज किती समकालीन आहे. गांधींबद्दल आजही आपण बोलत असतो, अनेक प्रकारे आपण बोलत असतो. एकाच वेळी आपण असं म्हणतो की गांधींबद्दल एवढी टीका होत असते, एवढे आक्षेप व्यक्त होत असतात, त्याचवेळी गांधींशिवाय पर्याय नाही, गांधींच्याच दिशेनं देशाला जावं लागेल, गांधींच्याच दिशेनं जगाला जावं लागेल असंही आपण बोलत असतो. गांधींबद्दल जेवढे विनोद झाले असतील तेवढे विनोद बाकी कुठल्याही महापुरुषाच्याबद्दल अजिबात झाले नसतील, तरीही गांधी गांधी असतो. गांधींवर टीका होते, गांधींबद्दल आक्षेप असतात, गांधींवर विनोद होतात, तरीही गांधी गांधी का असतात, गांधींचं वेगळेपण काय आहे. आणि म्हणून खरं मला असं वाटलं की बाळकृष्ण सावंत माझे फार जवळचे मित्र, युसुफ मेहराली सेंटरचे देवीदास बापू कुटी, बा कुटी सगळं बघतात, ते माझे फार जवळचे मित्र आहेत. मला असं वाटलं की इथे जावं, इथे प्रत्येक वेळी काहीतरी लोक येत असतात, बघत असतात, त्या या निमित्ताने चर्चा व्हावी आणि म्हणून मी आज इथं आलेलो आहे. आणि इथं आल्यानंतर मला खरंच धक्का बसला आश्चर्याचा, कारण नोईंग गांधीजम नावाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सॲप ग्रुपचे सुद्धा काही विद्यार्थी इथं आलेले आहेत, भटकण्यासाठी आले होते. ही सगळी बापू कुटी बघण्यासाठी आले होते, युसुफ मेहराली सेंटर बघण्यासाठी आले होते. ती मुलं मला भेटली आहेत. त्यानंतर भारतीय विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे म्हणजे NSS चे काही विद्यार्थी आहेत, प्राध्यापक रमेश देशमुख हे माझे जुने मित्र आहेत, तेही त्या विद्यार्थ्यांना घेऊन इथं आलेले आहेत. ते आहेत, त्याशिवाय युसुफ मेहराली सेंटरचे कार्यकर्ते आहेत, बाकी सगळी मंडळी आहेत. आणि मला असं वाटलं की हे योग्य ठिकाण आहे की ज्या ठिकाणी गांधींबद्दल काही बोलता येईल. सध्या असहिष्णुतेबद्दल बरंच बोललं जातं आहे, सध्या एकूण हिंसक द्वेष अशा प्रकारचं वातावरण इतकं तयार झालं आहे की आपण प्रेम विसरतो की काय, आपण अहिंसा विसरतो की काय, आपण लोकशाही विसरतो की काय, अशा प्रकारची चिंता वाटायला लागलेली आहे. भारत माता की जय अशी सक्ती कोणीतरी करतं, आसक्तीबद्दल, प्रेमाबद्दल, अहिंसेबद्दल कोणीच बोलत नाही, अशा वेळी गांधींबद्दल बोलता येईल का? आणि माझ्या सुदैवाने आज प्रामुख्यानं मला सगळी जी मंडळी भेटलेली आहेत ती बऱ्यापैकी तरुण आहेत, त्यामुळे ही नवी पिढी कसं बघते गांधींकडे, कसा विचार करते, हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि इथे आमचे देवीदास बापू कुटी, बा कुटी सगळं बघतायत, त्यांनी आपका स्वागत है वगैरे असं काहीतरी फलकाची तयारी केलेली आहे. देवीदास या, तुम्ही इतक्या यापुढे या, तुम्ही इतक्या वर्षांपासून इथं सगळं काम बघताय, म्हणजे मला असं वाटतं की गेली 10-12 वर्ष तुम्ही संस्थेमध्ये काम करताय, गेली 5-6 वर्ष हा बापू कुटी, बा कुटीचा सगळा प्रकल्प सुरू आहे. मला एक सांगा की एकीकडे मेक इन इंडियाची चर्चा सुरू आहे, एकीकडे आधुनिक भारत असं सगळं बोललं जात आहे, अशा वेळी बापू कुटी, बा कुटी अशा प्रकारचे प्रयोग करणं हे जरा जुनाट आहे असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, निश्चितच नाही, कारण आम्ही 2011 संस्थेला 50 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्तानं इथे जवळपास 40-50 हजार लोक व्हिजिट करतात. त्यांना देशाविषयी, समाजाविषयी, आजच्या घडीला गाव वाचलं पाहिजे आणि चारित्र्यवान व्यक्तिमत्व घडलं पाहिजे, जे शिक्षणाच्या माध्यमातून आज घडत नाही, त्याचा आग्रह. आणि सर्वात मोठा भयंकर प्रश्न म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, त्याविषयी आम्ही चिंतन आणि मनन आणि देशाविषयी आत्मीयता किंवा समाजाशी जोडलं पाहिजे, देशाविषयी जोडलं पाहिजे, कारण देश नसेल, समाज नसेल तर आपण शून्य आहोत. हे सगळी प्रेरणा आम्ही इथे येणाऱ्या विद्यार्थी, मग लहान मुलं असतील, स्काउट गाईडचे विद्यार्थी असतील, NSS चे विद्यार्थी असतील, सिनियर सिटीजन असतील आणि महिला मंडळ. पण तुम्हाला असं वाटतं का की गांधींच्या विचारातून माणूस घडणार आहे उद्याचा? निश्चितच, ज्यावेळी इथे येतात, पाहतात, आमच्याशी चिंतन करतात, चर्चा करतात, गांधींवर आक्षेप असणारे सुद्धा आमच्याशी चर्चा करतात, विरोध असणारे सुद्धा, पण शंकांचं निरसन झाल्यानंतर आम्ही किमान जुने ज्यांनी सांगितले त्यांचे विचार नाही, पण निदान किमान देशाविषयी, समाजाविषयी. अगदी महत्त्वाची गोष्ट आहे, मुख्य म्हणजे कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांबद्दल ते बोलतात की कॉलेजमधले विद्यार्थी येत आहेत. एकीकडे सध्या फर्ग्युसन कॉलेज असेल, JNU असेल, हैदराबाद युनिव्हर्सिटी असेल, सगळीकडे ज्या प्रकारचे वाद सुरू आहेत की तुम्ही कन्हैयाला आणायचं नाही, आणलं तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, अशा धमक्या सुरू आहेत. कुठला तरी एखादा कार्यक्रम असतो तो उधळून लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही सगळी असहिष्णुता एकीकडे सुरू असताना तरुण मुलं गांधींच्या विचारानं जाऊ पाहतायत असं देवीदासला वाटतं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, अरे रमेश देशमुख या, प्राध्यापक रमेश देशमुख इथं आलेले आहेत, ते NSS च्या मुलांना घेऊन इथं आलेत.
मलाही सांगा की एनएसएचच्या मुलांना घेऊन युसुफ मेहराली सेंटरला यावं आणि त्यातही बापू कुटी बा कुटी त्यांना दाखवावी असं का वाटलं? नमस्कार, मी भारतीय विद्यापीठाचं एनएसएस घेऊन युनिट या ठिकाणी येण्याचा माझा एकच पहिला उद्देश होता की आत्ताच्या शिक्षण संस्थेमध्ये पूर्वीचा जे बापूजींचा संदेश होता खेड्याकडे चला, खेडे सुधारले सुधारलं तर आपलं राज्य सुधारेल, राज्य सुधारलं तर देश सुधारेल, परंतु बापूजीचे एवढे मोठे विचार होते परंतु आत्ताची पिढी त्यांना त्या पिढीला असं वाटत नाही की आपण श्रमदान करावं कष्ट करावं, पर आमच्या युनिटतर्फे आम्ही एक असं 5 दिवसाचा त्या ठिकाणी कॅम्प घेऊन येसू मेरे आली सेंटर हे बापूजींचे मित्र होते आणि आम्हाला त्यातून प्रेरणा भेटली की आपण त्या ठिकाणी जाऊन श्रमदान करावं आणि एक आपण इतर मुलांना किंवा इतर ठिकाणी इतर कॉलेजेसना असं आदर्श द्यावा असं वाटलं म्हणून या ठिकाणी आलो. अगदी खरं, आदर्श द्यावा असं प्राध्यापक रमेश देशमुखांना वाटलं आणि त्या पद्धतीने ते इथे आलेले. आता इथे बरेच विद्यार्थी आहेत. योगेश ना, योगेश ये. योगेश, मगाशी मी असं म्हणत होतो की तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला इथं बोलावलं आणि गांधींच्या अनुषंगाने काही एक चर्चा सगळी सुरू आहे. तुम्हाला असं वाटतं का की आता तुम्ही सगळे अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहात, उद्याचे इंजिनियर आहात, उद्याच्या तंत्रज्ञानाच्या मार्केटच्या सगळ्या जगामध्ये गांधींचा काही उपयोग आहे असं वाटतं का? निश्चितच गांधींचा उपयोग आपण बोलू शकत नाही, ते खरं आपल्यावरती निर्बंध आहे असं मला वाटतं. कारण की उपयोग आपण त्याला बोलू शकत नाही. गांधींचे विचार हे खूप श्रेष्ठ आहेत, ते कधीच त्यांना म्हणजे यांची आपण लेवल करू शकत नाही. श्रेष्ठ आहेत म्हणजे नक्की काय आहे हे पुढे? श्रेष्ठ आहेत म्हणजे आपण म्हणू शकतो की गांधीजींनी आपल्याला सांगितलं की अहिंसा, आपण अहिंसा मानली पाहिजे, शांततेने आपण सर्वांशी राहिलं पाहिजे, आपण सगळ्यांनी जगलं पाहिजे, दुसऱ्यांनाही जगू दिलं पाहिजे. आपण पाहतो की आता पाकिस्तान आणि भारतामध्ये इतकं युद्ध चालू असतं, तर गरिबी आणि हे गरिबीसारखे प्रश्न, धर्मावर चालणारं राजकारण, ह्या गोष्टीपेक्षा जास्त मिलिटरीवर खर्च केला जातो. जर तोच आपण शांतता पाळली आणि तेच शांततेवर हा सगळा खर्च झाला पाहिजे किंवा शांतता ही प्राधान्याची आहे असं याचं म्हणणं आहे. बाळकृष्ण सावंत, मी मगाशी उल्लेख केला की बाळकृष्ण सावंत हे माझे जुने मित्र आहेत, युसुफ मेहराली सेंटर चालवतात आणि खूप महत्त्वाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. मला एक सांगा बाळकृष्ण सावंत, की मुळामध्ये जो प्रयोग तुम्ही करता आहात, जो प्रयत्न तुम्ही करता आहात युसुफ मेहराली सेंटरच्या माध्यमातून, मी मगाशी असं म्हणत होतो की युसुफ मेहराली सेंटर हे इन्स्पिरेशन आहे, महात्मा गांधींच्या विचारातून ही संस्था आकाराला आलेली आहे, पण इथं काम करताना तुम्हाला असं वाटतं का की गांधींचं ते जे काही स्वप्न होतं ते आजही रिलेव्हंट आहे, आजही त्याला काही अर्थ आहे, आधार आहे? आपला जो प्रश्न आहे त्याला अनुसरण इथे काम चालतंच आहे. मुख्यतः म्हणजे 12 बलुतेदारांची जी संकल्पना आहे किंवा चला गावाकडे ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना गेले 40 वर्षापासून इथे चालूच आहे आणि ॲक्टिव्ह आहेत. मुख्यतः म्हणजे 12 बलुतेदारांचा पुतळा उभा केला म्हणजे ते 12 सक्सेस होतो असं नाही किंवा मॉडेल तयार होतो असं नाही, पण इथे 12 बलुतेदारांची जी संकल्पना आहे त्यानुसार इथे काम चालतं, काही उत्पादनही चालतं आणि गावामध्ये उत्पादन तयार झालं की ते शहरात नेऊन विकायचं आणि शहरातला पैसा परत ग्रामीण भागात आणायचा आणि इनडायरेक्टली त्याच्यामध्ये गावचाच विकास होतो. आणि हे आपण गेले 40 आता सगळं स्मार्ट सिटी आणि स्मार्ट व्हिलेज अशा सगळ्या गोष्टी सुरू आहेत, तंत्रज्ञानाचा एवढा मोठा बोलबाला आहे, अशा वेळी गांधींचं ते ग्रामीण विकासाचं मॉडेल तेवढंच बरोबर आहे की आता जास्त सुसंगत आहे, काय वाटतं? नाही, काही हे दोन वर्ग आहे याच्यात. जे मूलतत्ववादी म्हणजे जे पुराणापासून जे चालत आलं आहे तेही पुढे चालू राहावं असं एक संकल्पना आले, आणि आत्ता जे काही वेगळ्या समाजामध्ये आरोग्यामध्ये जे काही वेगवेगळे जे काही निर्माण रोग निर्माण होतात ते कमी होण्यासाठी परत ग्रामीण भागामध्ये जे काही उत्पादन तयार झालं आहे, हायजिनिक असेल, ऑर्गॅनिक असेल, सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली जे काही उत्पादन आहेत ते असेल, तर ते खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे लोक इथे वळत आहेत. मग गांधींची जी संकल्पना होती सेंद्रिय शेती, मग ही एक सेंद्रिय शेतीला आता या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा तरतूद केलेली आहे. मला एकदम अनिरुद्ध दिसला. अनिरुद्ध मगाशी जेव्हा मुद्दा मी सांगतो, अनिरुद्ध हा बेसिकली ही वॉज विथ इंडियन एक्सप्रेस इन चेन्नई आणि इज अ जर्नालिस्ट नाऊ इन आय थिंक हां तर नाऊ इन वाईल्ड लाईफ जर्नालिझम वी कॅन से. तर मगाशी जेव्हा मी बोलत होतो तेव्हा अनिरुद्धनं सांगितलं की गांधींबद्दल तुम्ही सगळे बरंच काही बोलता पण आय हॅव सम रिझर्वेशन्स, आणि त्याचा उल्लेख मगाशी अनिरुद्ध करत होता. माझी आत्ताच अनिरुद्धची ओळख झाली, सावंत साहेबांनी आता ओळख करून दिली. अनिरुद्ध काय सांगाल, काय आक्षेप आहेत? फर्स्ट ऑफ ऑल लाईक आय वुड लाईक टू से दॅट इन टुडेज टाईम लाईक यु नो गांधीज थॉट्स लाईक यु नो इन टर्म्स ऑफ
like he was the one who said that, you know, an eye for an eye makes the whole world blind. I think that kind of thinking is very much relevant today. And at the same time, I'd also think that, you know, like my exposure to Gandhi happened in school. So through our school textbooks. So in our school textbooks, like the picture we got of Gandhi was very, like he's the father of our nation. And so this was my learning in school, a very positive outlook about Gandhi. And then I pass out from school. And then, like you said earlier, that, you know, in today's time, people make jokes about Gandhi and they make certain comments. So I think that happens because there is not enough information. Like, you know, in school, you're presented one version of Gandhi. And when you pass out from school, you're presented another version of Gandhi. So I think that half-baked information, like when you're in school, like, you know, that both sides of the story must be presented when you're in school. So that is, you know, that is why that irrelevance about Gandhi, which people talk about today, is because that information is not out there. And I think that should be out there. Forget what people talk. I'm asking you, which are your reservations for Gandhi? My reservations would include, you know, like if I'm having a conversation with Gandhi and if I tell someone that, you know, I believe in the concept of nonviolence. So my friend would say that, you know, he's the guy responsible for the partition of this country. So, and, you know, there won't be like, so I studied Gandhi in school, and in school that... Okay, number one is Gandhi is responsible for the partition, number one. And number two, you were saying about Gandhi versus Ambedkar. What is that? Like his policies regarding caste. So it's a very, like, you know, it's a subject which needs much discussion. Much discussion. हे आणखी चर्चा झाली पाहिजे आणि या चर्चेसाठी मी आता मुद्दाम आलेलो आहे. मी मगाशी म्हटलं होतं की नोईंग गांधीझम नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. एक केवळ गांधीवादी विचारांच्या अनुषंगानं एक ग्रुप स्थापन करावा अशी कल्पना संकेत मुनोत नावाच्या एका तरुणाच्या मनात आली. त्यानं व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म केला, त्यापूर्वी फेसबुकवर सुद्धा पेज सुरू केलं, सोशल मीडियावर गांधींना त्यानं आणलेलं आहे आणि रोज चर्चा होत असते गांधी कुठले खरे. संकेत मुनोत, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला, तो का सुरू केला किंवा काय, याच्यावर आपण नंतर बोलू. पण आत्ता अनिरुद्ध जे म्हणत आहेत, अनिरुद्धचे काही आक्षेप आहेत. पहिलं म्हणजे गांधी वॉज रिस्पॉन्सिबल फॉर पार्टिशन असं त्यांचं म्हणणं आहे. नंबर टू, गांधी वर्सेस आंबेडकर याच्यामध्ये तुम्हाला गांधींची बाजू घेता येणार नाही कारण गांधींचे एकूण धर्म, जात, या चातुर्वर्ण याच्याविषयीची जी काही जाणीव आहे, म्हणजे गांधी धर्मांबद्दल फार सहिष्णू होते हे खरं आहे, पण कारण नसताना गांधींनी राजकारणात धर्म का आणला असं पण एक मुद्दा आहे. तो आणलाच नसता तर प्रश्नच मिटला असता. अनेकांना असं वाटतं की गांधींनी राजकारणात धर्म आणला नसता तर जीना एवढे कडवे धार्मिक झाले नसते, असा पण मुद्दा आहे. या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने संकेत म्हणून काय उत्तर आहे तुमच्याकडे? म्हणजे गांधी आणि आंबेडकर याबद्दल बोलायचं म्हणलं तर गांधी आंबेडकर दोघांचेही म्हणजे थोडे मतभेद होते पण मनभेद नव्हते, त्यांचं ध्येय सेमच होतं. गांधीजींनी अस्पृश्यता निवारणासाठी भरपूर काम केलेलं आहे आणि म्हणजे मेन मुद्दा उचलला जातो तो चातुर्वर्ण्य. 1933 गांधीजींच्या मनात म्हणजे तशी कन्सेप्ट होती चातुर्वर्ण्य, पण नंतर जसं त्यांनी अस्पृश्य निवारण चालू केलं तर जेव्हा 1947 त्यांचं स्टेटमेंट आहे की जगातून चातुर्वर्ण्य ही कन्सेप्ट संपली पाहिजे आणि ते जाताना फक्त म्हणजे विवाहाच्या समारंभाला जात तर फक्त आंतरजातीय विवाह असेल, जिथे एक दलित असेल आणि एक सुवर्ण असेल असेच विवाह जात. म्हणजे त्यांचा मानसपुत्र होता नारायणभाई देसाई, त्यांच्या विवाहाला सुद्धा ते गेले नाहीत कारण तिथे एक दलित नव्हतं कोणी. आणि म्हणजे त्यांचे खूप बदल झाला होता. आंबेडकरांना घटना समितीत घेण्यासाठी त्यांचा मोठा वाटा होता गांधीजींचा, कारण जेव्हा पंडित नेहरू त्यांच्याकडे. तरी मुद्दा कायम राहतो, गांधींनी राजकारणामध्ये धर्म का आणला? हिंदू धर्माच्या पद्धतीने गांधींना राजकारण करायची आवश्यकता काय होती? ते म्हणाले गीता मला आई समान आहे, बायबल पण मला आई समान आहे. पण मुळामध्ये गीता महत्वाची आहे आणि या प्रकारचे अभंग, या प्रकारची भजनं असं करून गांधींनी राजकारणाचं धार्मिकीकरण केलं. गांधींमुळे फाळणी झाली, गांधींमुळे जिना जन्मले, गांधींनी कारण नसताना नंतर पाकिस्तानला पैसे दिले. हे सगळे आक्षेप आहेत. या आक्षेपांची उत्तरं नोईंग गांधीझम ग्रुप चालवणाऱ्या गटाला द्यावी लागणार आहेत. तुम्ही कुठेच जाऊ नका, त्यांची उत्तरं काय आपण बघूया. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आहोत युसुफ मेहराली सेंटरच्या बापू बा कुटीमध्ये आणि या कुटीच्या प्रांगणामध्ये आपण गप्पा मारतो आहोत. महात्मा गांधी किती समकालीन, महात्मा गांधी किती कालचे, महात्मा गांधी किती आजचे,
कॉलेजचे विद्यार्थी आहेत, युसुफ मेहराली सेंटरचे कार्यकर्ते आहेत, काही पत्रकार आहेत, आणि मुख्य म्हणजे नोईंग गांधीजम नावाचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्या ग्रुपचे तरुण गांधीवादी अभ्यासक आहेत, ज्यांची काही कॉलेजमध्ये आहेत, काही नोकरी करतायत, पण गांधीवाद ही त्यांची पॅशन आहे आणि त्यांना असं वाटतं की गांधींच्या अनुषंगानं काही चर्चा झाली पाहिजे, गांधी खूप महत्त्वाचे आहेत असं या सगळ्या मुलांना वाटतं आहे. संकेत, मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी जी चर्चा आपण करत होतो त्यामध्ये दोन आक्षेप आहेत, अनिरुद्धनं आक्षेप जो मांडला तो एक म्हणजे फाळणीला गांधी जबाबदार, हे तुम्हाला मान्य तुम्ही करणार का, क्रमांक एक. क्रमांक दोन म्हणजे गांधींनी धर्म आणला राजकारणामध्ये जो तोपर्यंत नव्हता, कारण नसताना धर्म आणला, त्यामुळे जसं काही हा धार्मिक मुद्दा आहे अशा प्रकारे गांधींनी तो प्रेझेंट केला. त्यांनी हिंदू मुस्लिम सगळे सारखे वगैरे हे म्हटले असतील, हा दुसरा मुद्दा. एकीकडे हिंदुत्ववादी किंवा काय विचार आहेत त्या विचारांना बळ देणारी गांधींची काही वाक्य लोकांना वाटतात, तिसरीकडे खिलाफत चळवळीसारखी तेव्हा जगानं नाकारलेली चळवळ त्याला गांधींनी पाठिंबा दिला, एकूण ती जी चूक आहे गांधींची हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे या सगळ्यामुळे गांधींनी जी एका अर्थानं धार्मिक तेढ वाढवली असं लोकांना वाटतं. म्हणजे आज तुम्ही बघा, आज खरा हिंदू स्वतःला जो मानतो हिंदुत्ववादी त्यांच्याबद्दल म्हणतोय मी, ते गांधींचा द्वेष करतात. मुस्लिम, बरं गांधींनी मुस्लिमांसाठी खूप चांगलं केलं असं म्हणावं, तर मुस्लिम जे आहेत जे मूलतत्ववादी मुस्लिम आहेत, मी दोघंही कट्टरांबद्दल बोलतो आहे, मी सहिष्णू आहे वगैरे बोलत नाही, त्यांनाही असं वाटतं की गांधी आमचे शत्रू आहेत. याच्यामध्ये गांधींचा जो काही रोल आहे, गांधींची भूमिका जी आहे त्याच्याबद्दल विचार करणार की नाही, काय म्हणणं तुमचं? म्हणजे त्यांनी धर्म आणला कारण म्हणजे जेव्हा ते आफ्रिकेतून सत्याग्रह करून यशस्वी सत्याग्रह करून भारतात आले, जवळजवळ 18 ते 21 वर्ष आफ्रिकेत होते ते, नंतर जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना गोखले सरांनी म्हणजे गोपाळकृष्ण गोखले त्यांचे राजकीय गुरु त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एक वर्ष फक्त भारत फिरा, कुठे बोलायचं नाही, काही करायचं नाही. त्या एक वर्ष जेव्हा ते भारतात फिरले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तेव्हा इथालचा माणूस होता 95% भारतात हिंदू होते आणि 95% माणूस धर्मातळू जास्त होता. आणि असं सांगणे म्हणजे तुम्ही जेव्हा नास्तिक आहे मी आणि असं काही सांगाल तर तेव्हा लोकांचा कमी विश्वास असतो ॲज कम्पेअर टू जेव्हा तुम्ही त्या धर्माचा असता. म्हणजे गांधीजींनी धर्म आणला म्हणजे काही ते रोज मंदिरात होम हवन करायचे, पाऊस पडू म्हणून होम हवन करू, यज्ञ करू, असं त्यांनी कधी केलं नाही. त्यांनी धर्मात त्यांनी सांगितलं की बाबा अस्पृश्यता निवारण कर पाळणे, अस्पृश्यता निवारण करणे हे हिंदूचं एक कर्तव्य आहे, हे ते म्हणायचे. अस्पृश्यता पाळणे हे पाप आहे हे म्हणायचे ते. हे म्हणजे जे कधी कोणते यांनी हिंदूंनी सांगितलं नाही ते सांगायचे ते. आणि हे विवेकानंदांनी पण सांगितलं होतं आणि आधी पण झालेलं आहे ते. आणि फाळणीबद्दल बोलायचं तर फाळणींना त्यांनी म्हणजे शेवटपर्यंत विरोध केला होता. इवन द प्राईम म्हणजे जिन्नांना प्राईम मिनिस्टर करूया आपण आणि फाळणी टाळूया इथपर्यंत त्यांनी हे केलं होतं. पण काँग्रेस, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू आणि काँग्रेस या मौलाना आझाद यांनी मिळून फाळणीला संमती दिली, कारण ती परिस्थिती पण तशी होती त्यावेळेस. आणि गांधीजींनी पण त्यानंतर जेव्हा काँग्रेसने निर्णय घेतला तर गांधीजींनी त्याला नकळत मत संमती द्यावी लागली त्यामुळे त्यांना. आणि मला यांना काहीतरी बोलायचं आहे, बोला. धर्माबद्दल तुम्ही पहिला जो आक्षेप घेतला की धर्म गांधीजींनी आणला राजकारणामध्ये, तर तसं तुम्ही जाणा 1857 गेला तर मंगल पांडेचा जो उठाव होता तो ॲक्च्युली धर्मावर होता. नंतर टिळकांचा बघा तुम्ही, टिळकांनी गणेश उत्सव साजरा केला, ह्या धार्मिकच गोष्टी आहेत ना. आणि त्या काळामध्ये धर्म एवढा रुलर होता की अस्पृश्यता होतीच ना, अस्पृश्यता मानणं म्हणजे धर्म मानणंच होतं. आता आजच्या काळामध्ये सुद्धा काय चालू आहे आपल्या समाजामध्ये, हिंदूवादी लोक काय करतात तेच कंटिन्यूस चालू आहे ना. आणि धर्म गांधीजींनी घेतला तर काय घेतलं, सगळ्या धर्मातल्या सच्च्या गोष्टी घेतल्यात त्यांनी. तुम्ही पाहा ना, कुणाचा द्वेष करायचा नाही, प्रेमाने राहा सगळ्यांनी, अहिंसा, अहिंसा हे कुणी सांगितलं, बुद्धांनी सांगितलं ना. ह्या चांगल्या गोष्टी घेतलेल्या धर्मातल्या त्यांनी. अस्पृश्यता निवारण हा त्यांचा खूप कळीचा विषय होता ना. 3 वर्ष त्यांनी अस्पृश्यता निवारणाचं काम केलं राजकारण सोडून. तर असं म्हणजे अहिंसा अहिंसा वगैरे सगळं ठीक आहे, पण मला एक सांगा की व्यक्तिगत जीवनामध्ये काही लोकांचं म्हणणं असं आहे गांधी फार हिंसक होते. हिंसक होतं या अर्थानं की तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना इतरांवर लादणं हे हिंसकच आहे. त्यांनी ज्या पद्धतीने कस्तुरबांवर त्या सगळ्या गोष्टी लादल्या आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य अतिशय दुःखद झालं, क्लेशकारक झालं, मुलांबद्दल गांधींचं जे काही वर्तन असेल त्यामुळे गांधी हे अत्यंत असहिष्णू होते व्यक्तिगत जीवनामध्ये, गांधीजी हिंसक होते व्यक्तिगत जीवनामध्ये आणि त्यामुळे गांधीजींमुळे त्यांच्या जीवलगांवर अन्याय झाला अशी कडवी टीका होत आहे. लक्षात घ्या, मी मुद्दाम या भाषेत बोलतो याचं कारण असं आहे की याच्यापेक्षाही भयानक भाषेमध्ये लोक बोलत असतात. याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहे. तुम्ही जर नोईंग गांधीजम म्हणता तर व्हॉट डू यू नो हे आम्हाला कळलं पाहिजे.
पहिला प्रश्नच मी तो धर्माबद्दल देतो आणि नंतर मी ह्या प्रश्नाकडे येतो. जर गांधीजींनी खरंच हिंदू धर्माचं धर्म घेतला असता तर हिंदुत्व त्यांनी त्यांचा द्वेष करायचं काहीच कारण नव्हतं. तर त्यांनी उलट गांधीजींची पूजा करायला पाहिजे होती, त्यांना मानायला पाहिजे होतं. पण असं होत नाही. ह्याचाच अर्थ असा आहे की ते फक्त राजकारणासाठी आणि धर्मात द्वेष मानतात ना. नरेंद्र मोदी जाईल तिथे महात्मा गांधी म्हणतात, जाईल तिथे गांधी. नाही नाही, पण ह्याच्यासाठी फक्त हे राजकारणासाठी वापर करतात. आम्हाला असं वाटतं प्रामाणिकपणे गांधीजी फक्त आता स्वच्छ भारत अभियान वापरतात. ते फक्त गांधीजी स्वच्छ भारत अभियानासाठीच वापरणार आहेत ते, आणि ते स्वच्छ ठेवायचे आणि त्यांचे विचार त्यांना मारून टाकायचे आहेत. आणि फक्त स्वच्छ भारत गांधी म्हणजे फक्त खराटा असं ठेवायचे. आणि त्यांचं जे विचार होतं, गांधींचा राष्ट्रवाद तीन गोष्टीवर आधारित होता. हिंदू मुस्लिम ऐक्य, परत अस्पृश्यता निवारण आणि एम्प्लॉयमेंट, ह्या तीन गोष्टीवर गांधीजींचा राष्ट्रवाद आधारित होता. पण आत्ता बघितलं तर ह्यापैकी आत्ताच्या राष्ट्रवाद आणि ह्यांचा राष्ट्रवाद सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे, गांधीजीला अल्टरनेटिव्ह. तर हा मुद्दा आहे, दोन गोष्टीचा टकराव होतो. ते हा काय फक्त धर्मामुळं नाही होत, धर्मामुळे जर करायचं असेल हिंदू धर्मामुळं तर त्यांनी असं करायला पाहिजे होतं की फक्त हिंदुत्वाद्यांनीच गांधीजीला मानायला पाहिजे होतं की हिंदुत्वाद्यांचा ऐकून कोणतं महात्मा गांधी. ते फक्त राजकारणासाठी वापर करतात. ही टीका फक्त राजकारणातून आलेली. आणि दुसरी गोष्ट आत्ता जी सांगत आहेत की महात्मा गांधीचा वापर करतोय फक्त ती नावासाठी, पुतळे उभा करतात. आंबेडकरांचा जो पुतळा उभा केला की ते फक्त आंबेडकरांचा फक्त नाव घेणार आहेत. आत्ता बिहारचे इलेक्शन झालं वगैरे तर ह्याचा फटका नक्कीच बसणार आहे. आणि आत्ता जो राष्ट्रवादाचा विषय चर्चेला येतोय तो एकदम चुकीचा आहे. गांधीवादाची आम्ही गांधीवादाकडे का वळलो तर पहिल्यांदा गांधीवादाला आम्ही भरपूर टीका केलेली, त्यांच्या विरुद्ध बोललोय. पण ज्यावेळेस आम्हाला असं कळलं की आपण एकदा गांधी वाचायला पाहिजे आणि नंतर सोडून द्यायला पाहिजे. पण जसं जसं आपण महात्मा म्हणून नाही वाचायला पाहिजे, तुम्ही मोहनदास म्हणून जर गांधी व्यक्ती मोहनदास म्हणून, आपण मोहनदास बद्दल बोलतोय, व्यक्तिगत जीवनामध्ये मोहनदास हा माणूस अतिशय हिंसक होता असं मी मगाशी सांगितलं. कारण त्यांनी त्यांच्या बायकोवर अन्याय केला, त्यांनी त्यांच्या मुलांवर अन्याय केला. आपल्या ज्या कल्पना आहेत, समजा ठीक आहे की तुमच्या डोक्यात ते कल्पना आहे ब्रह्मचर्याची असेल आणखी काही असेल, त्या इतरांवर लादून त्यांचं आयुष्य क्लेशकारक का करायचं, ही चूक आहे गांधींची असं वाटत नाही का? नाही, तर त्याचा दुसरा मुद्दा असा होतो की ज्यावेळेस कस्तुरबा आफ्रिकेतली एक घटना आहे की त्यांना संडा साफ करायला लावली दलित लोकाची, तर कस्तुरबाला राग आला तर ते म्हणले मी नाही साफ करणार. तर त्यांनी काय केलं, त्याला हाताला धरून बाहेर काढलं घराच्या. आणि संध्याकाळी परत गांधीजी रडले आणि माफी मागितली कस्तुरबाची. आणि 1942 चले जाव आंदोलनात त्यांनी सांगितलं मी अटक होणार आहे, मी आज जाणार आहे आता, तर त्याचं नेतृत्व तुला करावं लागेल. तर ही स्त्रियांना सगळ्यात मोठ्या प्रमाणावर गांधीजींनीच चळवळीत आणलं. ही सगळ्यात मोठी त्यांचा निर्णय लादत नव्हते कधी, म्हणजे कोणावर लादला नाही त्यांनी. म्हणजे तुम्ही म्हणताय जसं की कस्तुरबांवर किंवा यांच्यावर लादला, तसा लादलेला नाही. कस्तुरबांची पण त्याला संमती होती की त्यांनाही विचारलं होतं त्यांनी की तू करणार आहे का. फॉर एक्झाम्पल त्यांचा एक मुलगा हरिलाल जो म्हणजे पूर्ण बर्बाद झाला होता, त्यांनी म्हणजे वेगवेगळे व्यवसाय केले हे केले, पण त्यांची बाकीची तीन मुलं त्यांच्याकडे काय लक्ष जात नाही. ती एक मुलगा जो जी म्हणजे एक मुलगा ज्यांनी काही केलं नाही त्याच्याकडेच काय लोक लक्ष देतात, हे टाळलं पाहिजे. आणि अजून एक मुद्दा म्हणजे जो तुम्ही विचारला होता, गांधींचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे आतापर्यंत आपले भारतीय स्त्री चूल आणि मूल एवढंच होते जेव्हा गांधींनी स्वातंत्र्य लढला होता. आणि तेव्हा त्यांनी पडदा प्रथा, घुंगट, बुरखा सगळ्या अशा पाळणाऱ्या स्त्रियांना बाहेर काढलं, घरात बाहेर काढून त्या राजकारणात, अर्थकारणात, समाजकारणात प्रत्येक ठिकाणी पुढे आणलं. आणि हे एक म्हणजे मेन होतं, हे आतापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने केलं नव्हतं. स्वातंत्र्य चळवळीचा उल्लेख तुम्ही केला, महिलांच्या अनुषंगाने बोललं पाहिजे, बरोबर आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या नंतर जो काही 55 कोटी आणि पाकिस्तान हा जो काही मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगानं कायम टीका केली जाते. मगाशी जो उल्लेख अनिरुद्ध करत होते त्यामध्ये हा सुद्धा एक मुद्दा अनुस्यूत आहे, त्या मुद्द्याबद्दल काय म्हणणं? गांधी आणि फणी हा विषय फार चर्चला जातो. तर जेव्हा गोडसे म्हणाले की गांधींची हत्या फणीमुळे केली, पण त्याच्या अगोदर 1934 गांधीवर 5 हल्ले प्राणघात हल्ले झाले होते. आणि नंतर मग तेव्हा हा मुद्दा नव्हता ना फाळणीचा, 55 कोटीचा. मग हा मुद्दा आता हे उकरून काढतात आणि त्याचं राजकारण करतात. समजा हा मुद्दा आला 55 कोटींचा तर त्याच्याबद्दल काय म्हणणं? 55 कोटी बघितलं गेलं तर ऍक्च्युली रिझर्व्ह बँक जी होती तिच्यामध्ये संपूर्ण भारताचे म्हणजे पाकिस्तान इन्क्लूड पाकिस्तान आणि आताचा जो बांगलादेश आहे या सगळ्यांचे मिळून 275 करोड रुपये बचत होती ती आपली संयुक्तपणे. तर त्यापैकी 20 कोटी आपण पाकिस्तानला त्यावेळेस दिले फाळणीनंतर. आणि राहिला मुद्दा होता 55 कोटीचा की तो नंतर द्यायचा होता आपल्याला. तर त्यावेळेस गांधीजींनी 55 कोटीसाठी उपोषण केलंच नाही. ते जे केलं दिल्लीमध्ये होतं ते त्यांच्या स्वतःसाठी ते उपोषण होतं, दंगल, हा दंगली वगैरे ह्या थांबण्यासाठी होतं.
त्यांनी ते उपोषण केलं होतं आणि 55 करोड आपल्याला द्यायचे होते. आपण जर दिले नसते तर इंटरनॅशनल लेवल आपली इमेज स्वातंत्र्य झालोय. बा बापू कुठेच्या बाहेर आपण उभे आहोत. आमचे बा मगाशी म्हटल्याप्रमाणे देवीदास इथे आहेत आणि त्यांच्या कस्तुरबा सुद्धा आहेत. बापूंच्या बा पण आलेले आहेत. मला एक सांगा की मी मगाशी असं म्हटलं की गांधींनी कस्तुरबांना खूप त्रास दिला असं मी त्यांना सांगितलं. ते मला सांगत होते की नाही असं अजिबात नाही, त्यांनी कुठलाही विचार लादला नाही. पण अनेकदा असं होतं, त्यातला चर्चेचा किंवा गमतीचा भाग सोडा, पण अनेकदा असं होतं की जेव्हा पुरुष आपलं एक काहीतरी ध्येय ठरवतो आणि त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देतो तेव्हा त्याच्या पत्नीचे अनेकदा ससे होलपट होते, कारण तिची काही स्वप्न असतात. तेव्हा तुम्ही इथे या दूर गावामध्ये येऊन ही सगळी कुटी आणि हे सगळं काम करत असताना, कुटीरोद्योग वगैरे चालवत असताना, याच्यामध्ये तुमची फरफट होते का? अजिबात नाही. मला असं वाटतं की त्यांनी सोशली काम करावं. कोणतरी एक माणूस ते करत असेल आणि एक माणूस दुसरी बाजू सांभाळत असेल तर काहीच असं हेल्पट होण्याची गरज नाही. फारच महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि रुद्ध, ज्या गोष्टी ही सगळी मुलं मांडत आहेत त्यांचा मुद्दा असा आहे की गांधींबद्दलची, गांधींनी फाळणी केली किंवा 55 कोटी पाकिस्तानला दिले, हे सगळ्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही आहे. आणि डॉक्टर आंबेडकर जे आहेत, डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आंबेडकर आणि गांधी यांचं ध्येय एकच होतं. आता या सगळ्या मुद्द्यांबद्दल मला सांगा की तुमचा खरा आक्षेप काय? तुम्ही आता हे सगळे जे चर्चा ऐकली, आर यू सॅटिस्फाईड? See, when you, if you are trying to, you know, like when it comes to Gandhi, there is a lot of criticism is there out there. But at least like when it comes to today, like I feel that, you know, like his thoughts and his ideologies, which have relevance today, like which we feel that can make a difference in society, I think we should focus on that, you know, if that has relevance today. Like I at least personally feel that, you know, like in today's society, when everyone is trying to, like if you have to resolve any situation, like it's everyone nowadays has a tendency to resort to violence, like, you know, to solve any problem let's resort to violence. So in such a scenario, I think like his concept of non-violence, like probably you might have to adopt it to urban or you have to make it relevant for today's youth and today's society. अहिंसा हे तत्वज्ञान होतं गांधींचं, पण तरीही गांधींच्याच देशामध्ये या प्रकारची हिंसा का वाढते? गांधींच्याच देशामध्ये या प्रकारची असहिष्णुता का वाढते आहे? या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण बोलत राहणार आहोत. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आहोत युसुफ मेहराली सेंटरच्या बापू कुटी बा कुटीच्या प्रांगणामध्ये आणि बोलतो आहोत गांधी. इतकी वर्ष होऊन गेली पण तरीही गांधींवरची चर्चा काही थांबत नाही. तुम्ही टीका करा, विनोद करा, काही करा, पण तरीही गांधी गांधी असतोच. गांधी आडवा येतो कुठेही तुम्ही जा, गांधी आडवा येतो. हे जे गांधींचं वेगळेपण आहे. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे बापू कुटीमध्ये, बा कुटीमध्ये आमचे देवीदास गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात. त्यांचं आडनाव पाटील आहे हे मला आज कळलं. म्हणून मी त्यांना गमतीनं म्हटलं की पाटील की गळून जाणं एवढं सोपं नाही आहे. देवीदासची पाटील की गळून गेली कारण गांधी भेटला. नाहीतर काही काही लोकांना आडनाव वेगळं असतं पण सोबत पाटील पाटील असं लावण्याची खुमखुमी असते. देवीदास, मगाशी नोईंग गांधीजम ग्रुपचे संकेत मनोत आणि त्यांची सगळी जी टीम आहे ती मुद्दे मांडत होती गांधींबद्दलचे आक्षेप. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधींबद्दल प्रामुख्याने जे आक्षेप आहे त्यातला फाळणीचा आक्षेप एक असतो. 55 कोटी दिले पाकिस्तानला हा आक्षेप असतो. आणि धर्म आणि राजकारणाची गल्लत केली आणि दलितांवरचं गांधींचं प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू होते ते काही खरं प्रेम नव्हतं, उगाच हरिजन वगैरे काहीतरी म्हणणं हाही मुद्दा होतो. त्यामुळे गांधींची अडचण अशी झाली आहे, मी गांधींची अडचण नाही ती आपली अडचण आहे, ती अडचण अशी आहे की आंबेडकरवाद्यांचा गांधींना विरोध असतो, हिंदुत्ववाद्यांचा गांधींना विरोध असतो, कट्टर मुस्लिमांचा गांधींना विरोध असतो. ती जी कविता आहे ना की बाकीच्या लोकांमागे एक जात तरी आहे पण गांधींमध्ये मागे मात्र फक्त सरकारी भिंती आहेत, अशी जी काही अवस्था झालेली गांधींची, या सगळ्या अनुषंगानं, या गैरसमजांकडे किंवा या आक्षेपांकडे तुम्ही कसं बघताय? महत्त्वाचं म्हणजे बापूकुटी परिसरात जे कोणी येतं त्यांना आम्ही ह्याच मुद्द्यांवर आधारित असं काही प्रबोधन करत असतो की गांधींविषयी जे गैरसमज जाणीवपूर्वक राजकीय स्टेजवरून किंवा मोठ्या स्टेजवरून पसरवले गेलेत ते एक असतं की फाळणीला गांधी जबाबदार आहेत, दुसरं 55 करोडचे पाकिस्तानला देण्यासाठी गांधी जबाबदार आहेत, आणि तिसरं गांधी म्हणजे मुस्लिमांचे सहकारी किंवा धार्जिणे हे, आणि चौथं म्हणजे दलितांचे विरोधक आहेत. तर ह्या पूर्णतः हा असत्य प्रसार आहे, प्रचार आहे.
कारण गांधींना नथुराम गोडसेंनी मारलं तर ह्याचं समर्थक म्हणून म्हणजे ह्या गोष्टींचं समर्थक म्हणून. पण ज्यावेळेला देशाची फाळणी झाली, फाळणी करताना गांधीजी हे देशाचे राष्ट्रपुरुष होते आणि महान नेतृत्व होतं, एक लीडर चांगली होती सगळे काही. हे पंडित नेहरूंना, सरदार वल्लभभाई पटेलना सगळ्यांना मान्य होतं, बॅरिस्टरजींना सगळ्यांना. मग फाळणीची ज्यावेळेला विचारसरणी झाली किंवा डिवायडेशन कुठला तुकडा कुठे द्यायचा, कसं काय करायचं, भारत कसा तोडायचा, ह्यावेळेला गांधींचा विचार का घेतला गेला नाही, गांधींना विचारात घेऊन कुठली चर्चा का केली गेली नाहीत. गांधीजींनी स्पष्ट म्हटलं होतं की जी फाळणी आहे ती मला मान्य नाही. आणि तुम्हाला इतिहास म्हणजे मी असं बोलत नाही पण इतिहास सांगतो, आणि जर फाळणीच्या वेळेला गांधी तिथं उपस्थित असते आणि गांधींना जर फाळणी ही मान्य असते तर कुठेतरी त्यांच्या सह्या असत्या करारावर, म्हणजे इंग्रजी अधिकाऱ्यांच्या दिसतात. आता गुजरातमध्ये नरेंद्र मोदी ज्या सरदार वल्लभभाई पटेलांचा मोठा पुतळा आणि राष्ट्रीय एकात्मता आणि किंवा राष्ट्रभक्तीचा निर्माण जो काही आवाहन इच्छितात, पण ते सुद्धा त्यावेळेला फाळणीला सहकार्य करणारे होते, मात्र गांधी तिथे नव्हते. म्हणजे मग गांधींचं योगदान फाळणीमध्ये आहे हे कधी मान्य नव्हतं, कारण गांधींचा त्यांच्या सोबत एक विचार होता की मुसलमान आणि हिंदू हे एका शरीराच्या, भारताच्या शरीराचे दोन डोळे आहेत, एक डोळा जर बाजूला केला तर दुसरा डोळा आणि चेहरा विद्रूप होऊ शकेल, पण डोळ्यांमधून मला विद्रूप करायचं नाही. राहिला 55 करोड, 55 करोड ज्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांनी ज्यावेळी सांगितलं होतं त्यावेळेला हा इतिहास आहे. आणि सरदार वल्लभभाई पटेल असतील, बॅरिस्टरजीना असतील किंवा आपले पंडित नेहरू असतील, ह्या मान्यवरांनी सगळ्यांनी ते मान्य केलं होतं की पाकिस्तान जसा वेगळा झाला तर त्यांना 55 करोड द्यायचे. ज्यावेळी वेगळा झाल्यानंतर ह्यांनी सगळ्यांनी फिरवली, म्हणजे आपली भाषा फिरवली, आणि मग त्यांनी पाकिस्तानी ठरवलं की आम्ही जागतिक स्तरावर युनियन परिषदमध्ये जाऊ आणि हा मुद्दा मांडायला लावू आणि भारतावर दबाव आणून 55 करोड देण्याचा प्रयत्न करू. मग गांधींनी सांगितलं जर जगामध्ये हा देशाचा तुमचा जो करार केलेला आहे तुम्ही केलेला आहे, एकतर मला फाळणी मान्य नाही, तुम्ही 55 करोड देण्याचं तुम्ही मान्य केलं आहे पण देश स्वतंत्र केलेला आहात, तर तुम्ही तिथे जाऊन हा प्रश्न न जाऊ देता युनोमध्ये, कारण जगातल्या काही देशांनी दबाव आणला आणि तुम्ही मान्य केलं तर मग भारतातली इज्जत जगापुढे जाईल आणि भारत हा रामाचा, कृष्णाचा, बुद्धाचा आहे, सत्यवाद्यांचा आहे, जे बोलतो ते करण्याचा आहे, दिलेलं वचन पाळण्याचं आहे, जान जाईबे पर वचन न जाई असं म्हणणाऱ्यांचा आहे. म्हणून गांधींनी त्यासाठी आग्रह धरला आणि 55 करोड. आणखी एक मुद्दा आहे, हां, दुसरा एक सोबत गांधींना फाळणींचं म्हणतात, तर मग गांधींना फाळणी झाली आणि डिवायडेशन आणि हिंदू झाली जे म्हणून नथुराम गोडसेंनी खून केला, तर 1932 तर फाळणी झाली नव्हती, 55 करोड देण्याचा प्रश्न तो मुद्दा त्यांनी मांडला. बरोबर, तो मुद्दा त्यांनी मांडला. तुम्हाला काय वाटतं की हे सगळे जे आक्षेप आहेत या सगळ्यांच्या संदर्भामध्ये गांधींकडे कसं बघायला पाहिजे, काय वाटतं? मुळात ते कुठल्याही धर्माच्या बाजूने नव्हते आणि खरं तर असं जुनी माणसं सांगत होती की कदाचित ह्या देशाचा पहिला पंतप्रधान हा जिना झाला असता जर अखंड भारत असता तर, पण ते तसं झालं नाही. काहीतरी असं लोकं म्हणतात की नेहरूंनी बरीचशी खेळी केली आणि हे तुला आणि हे मला असं केलं, हा खरा त्या हे माझ्या आजोबा पणजोबांनी मला सांगितलेलं आहे. पण नेहरूंनी असं केलं असेल तर त्याचं खापर गांधींवरच फोडायला पाहिजे. असो, तुम्हाला काय म्हणणं, तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल? गांधी हे मुसलमानांचे समर्थक म्हटलं जातं आणि ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळेला जर गांधी म्हटले असते, कारण पाकिस्तान वेगळा दिला होता, आणि गांधी म्हटले असते तर समस्त मुस्लिम समाज इथला पाकिस्तानमध्ये गेला असता, पण गांधीने तसा आग्रह धरला नाही, हा एक आरोप ठेवला जातो. पण साधी गोष्ट आहे, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये फक्त हिंदूंचा सहभाग नव्हता. ज्या RSS म्हणतायत, आज RSS म्हणतायत किंवा विश्व हिंदू परिषद म्हणतायत, या RSSचाच मुळात स्वातंत्र्य आंदोलनातला सहभाग 0% आहे. RSSबद्दल हे सांगतात, मगाशी आत्ता तुम्ही उल्लेख करत होता सांस्कृतिक राष्ट्रवादाचा, मला हे सांगा की RSSचा राष्ट्रवाद, आता अलीकडे सावरकरांचा राष्ट्रवाद आणि गांधींचा राष्ट्रवाद अशी एक तुलना सातत्याने होते आहे, त्या तुलनेकडे तुम्ही कसं बघताय? सावरकरांचा राष्ट्रवाद आणि जिन्नांचा राष्ट्रवाद, हा सावरकरांचा राष्ट्रवाद आणि गांधींचा राष्ट्रवाद तुलना कशी करता? हां, म्हणजे सावरकरांचा मला राष्ट्रवाद म्हणजे त्यांनी द्विराष्ट्रवादाची भूमिका मांडली होती, म्हणजे जी जिन्नांनी भूमिका मांडली हिंदू मुस्लिम वेगवेगळे पाकिस्तान झालं पाहिजे, हे फाळणीचं पहिलं बीज रोवलं ते सावरकरांनी रोवलेलं आहे आणि ते त्यांचं द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत, त्यांचं 2 Nations Theory नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ते मांडलेलं आहे की हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाही, हिंदू राष्ट्र वेगळं, मुस्लिम राष्ट्र वेगळं, आणि त्यामुळेच त्यांना गांधींचं काय वेगळे पण होतं, गांधींचे सर्व धर्म सोबत राहू शकतात हे गांधींचं मत होतं आणि त्यांनी ते करूनही दाखवलं. कारण बघा तुम्ही आता एवढे वर्ष 70 वर्ष आलं भारत त्यांनी त्यांच्या मार्गाने स्वतंत्र म्हणजे तशी लोकशाही आणली, त्यात एका धर्माचं राष्ट्र नाही, आपलं सर्व धर्मांसाठी ओपन आहे, किती प्रगती झाली, सगळा विकास झाला, औद्योगिक विकास, आपण चंद्रावर पण पोहोचलो, सगळं झालं, आणि पाकिस्तान कुठे आहे आता?
काहीच नाहीये, कारण धर्मावर आधारित जर राष्ट्र म्हणलं तर तिथे हे शक्य. बरोबर, हे अगदी बरोबर आहे. पण अलीकडे बघा, तुम्ही ज्या संघाचा उल्लेख करत आहात त्या संघाचे लोक किती देशभक्त आहेत. भारत माता की जय म्हणतात, भारत माता की जय म्हणतात, इतरांना देशद्रोही ठरवतात, देशभक्तीच्या अनुषंगानं बोलत असतात. एवढं सगळं छान छान सुरू आहे आणि तुम्ही गांधीवादी मात्र देशाबद्दल चकार शब्द उच्चारत नाही. संघाचे लोक हे किती देशभक्त आहेत हे तुम्ही मान्यच केलं पाहिजे. पहिली गोष्ट, आत्ताच जे नवीन आलं की आम्ही म्हणतो तोच राष्ट्रवाद किंवा आम्ही ठरवून, तर मला असं म्हणायचं आहे की आम्हाला कोणाची सर्टिफिकेटची काय गरज असावी की आणि ह्यांना कोणी अधिकार दिला की हे राष्ट्रभक्त आहेत आणि हे राष्ट्रद्रोहीत. आम्हाला असं वाटतं आम्ही खंबीर आहेत आमच्या राष्ट्राचं हे करायला. आणि मला दुसरा एक मुद्दा मांडायचा आहे, हिंदुत्ववाद आणि हिंदू धर्माचा काळी मात्र संबंध नाही. हिंदू धर्म अहिंसा शिकवतो, प्रेमाने एकत्र राहा असं शिकवतो, आणि हिंदुत्ववाद हा फक्त हिंसा शिकवतो. हिंदू धर्मातल्या कोणत्या गोष्टी वजा केल्यावर हिंदुत्व शिल्लक राहतो, तर हिंदू धर्मातल्या अहिंसा, प्रेम, एकोपा, विनम्रता ह्या गोष्टी जर वजा केलं तर शिल्लक राहतो तो अहिंसा, हिंसा शिल्लक राहते. आणि हिंदुत्वाद्यांचा अजेंडा किंवा त्याच्या मागची भूमिका जी ते हेच आहे हिंसा. तर मला असं म्हणायचं की त्यानंतर राष्ट्रवादाची आत्ता पुढं आलं की कन्हैया सण वगैरे. आत्ता काल पुण्यात जी घटना झाली फर्ग्युसन कॉलेजमध्ये की तिथं राष्ट्र विरोधी घोषणा दिल्या, असं काहीच घडलं नव्हतं. आता परत काल असं त्या घोषणा देशविरोधी नव्हत्या हे प्राचार्याने सुद्धा नंतर मान्य केलं. आरएसएसच्या बाबतीत म्हणलं झालं, त्यांचा जो राष्ट्रवाद आहे त्यांची हिंदूची डेफिनेशन काय आहे त्यांची ती तपासून आपण पाहिलं पाहिजे. त्यांची हिंदूची डेफिनेशन अशी आहे की जो मुस्लिम नाही, जो ख्रिश्चन नाही, जो कम्युनिस्ट नाही तो हिंदू. म्हणजे असे द्वेष म्हणजे दुसऱ्यांचा द्वेष करा म्हणजे तुमचं देशप्रेम, असं कसं म्हणता येईल ना. गांधींचं तुम्ही राष्ट्रवाद बघा, तुम्ही सर्वांना एकत्र घ्या, प्रेमाने राहा, हा राष्ट्रवाद होऊ शकतो ना की एक दुसऱ्याचा द्वेष करा. हे पक्के देशद्रोही असं मी जाहीरपणे म्हणतोय, देशद्रोही. जेव्हा भगतसिंग चंद्रशेखर आझाद हे देशासाठी लढत होते, गोळ्या खात होते किंवा इंग्रजांशी क्रांती मार्गाने लढत होते, सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेने मार्गे सशस्त्र मार्गाने लढत होते त्यांचे हजारो सैनिक, आणि गांधीजींसोबत कोट्यावधी जनता म्हणजे सगळे त्याच्यात बहुजन समाजाला सर्व स्त्रिया लहान मुले सगळे लढत होते, तेव्हा हे काय करत होते, पाडव्याचं संचालन करत होते का, काय करत होते नेमके ते. त्यांची स्वतःची सामाजिक संघटना सांगत होते आम्ही, मग त्यांनी कोणत्याही सत्याग्रहात तुम्हाला नव्हतं अहिंसा मान्य नाही, मग हिंसेचा हँडल करायचं ना, जायचं एखाद्या इंग्रजाला गोळी घालायची का नाही घातली गोळी का, दुसरं काही करायचं. तुम्ही सुभाषचंद्र बोसची आझाद हिंद सेना होती, आझाद हिंद आणि अजून एक तेव्हा जमलं नाही म्हणून ते आत्ता हिंसेचा अवलंब करतात असं काय वाटतं का. नाही, हा तसंच म्हणण्यात काय हरकत नाही, कारण मला येतं एक स्टेटमेंट करू वाटतं की जेव्हा मी गांधीचं आत्मचरित्र वाचतो तेव्हा त्याच्या शेवटच्या पेजवर गांधीने असं एक स्टेटमेंट वाक्य लिहिलं की आपण जेव्हा ह्या पृथ्वीतलावर रजकणापेक्षा बी स्वतःला लहान करू शकत नाही तोपर्यंत आपण त्या परमेश्वर शत्रुपी परमेश्वराची कधी गाठभेट घेऊ शकत नाही. त्यामुळं गांधी अनकालनीय वाटतात. आणि तुम्ही आत्ता जो मुद्दा उपस्थित केला की हिंसेचा, तर मुळात म्हणजे हिंसा आणि हिंसा म्हणजे मनात द्वेष आणि राग हे हिंसेमुळं निर्माण होतात. आणि त्यामुळं मग माणूस माणसापासून लांब जातो. बरोबर. पण मला एक सांगा की बाळकृष्ण सावंत, मला एक सांगा की हे सगळं जरी असलं तरी गांधी हा राष्ट्रपिता आहे अशी जी भूमिका मांडली जाते की ही इज मेकर ऑफ द नेशन, असं वाटतं का तुम्हाला. हा, अनेक गोष्टींमध्ये दिसतंय, कारण एक तर स्वातंत्र्य संग्राममध्ये त्यांचा सहभाग आहेच आहे आणि ग्रामीण भागाचा विकास व्हायचा म्हणजे तळागाळातील जी लोकं आहेत ग्रासरूटमध्ये जी लोकं आहेत त्यांचा पण विकास व्हायचा. त्यामुळे आणि गांधी राष्ट्रपिता असणं म्हणजे काय, गांधी राष्ट्रपिता आहेत असं आपण जे म्हणतो त्याला अनेकांचा आक्षेप आहे की गांधी मोठा माणूस होता, स्वातंत्र्य योद्धे होते, समाजसुधारक होते, ठीक आहे ना, असे खूप होते. राष्ट्रपिता एवढं स्टेटस गांधींना का द्यायचं असा एक आक्षेप असतो. कोणाला बोलायचं आहे तुमच्यापैकी, कोणाला बोलायचं उत्तर द्यायचं आहे. हां, तर ही राष्ट्रपिता ही पदवी काय गांधीला सरकारने किंवा कुणी दिलेली नाही, ही लोकांनी दिलेली पदवी. ती का महत्त्वाची आहे, का बरोबर आहे, कारण त्यांचं जे स्वातंत्र्यातलं योगदान बघितलं 20 पासून ते 48 पर्यंतचं, तर ते इतरांपेक्षा स्वातंत्र्यातलं योगदान हा एक भाग आहे. हा देश जो आज आहे त्या देशाच्या मूल्यव्यवस्थेचं श्रेय गांधींकडे कसं जातं. हां, गांधींचं कारण त्यांनी म्हणजे तेव्हाच म्हणजे जोपर्यंत टिळक होते तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य एवढंच त्यांचं एम होतं की आपण राजकीय स्वातंत्र्य घेऊ. पण गांधीजींनी राजकीय स्वातंत्र्यासोबतच सामाजिक स्वातंत्र्याचा पण पुरस्कार केला आणि त्यांनी ते आणलंही. म्हणजे इवन जेव्हा राज्यघटनेमध्ये आंबेडकरांचा सहयोग असावा, त्यांना
घेणे यातही गांधींचा मोठा वाटा होता. आणि अस्पृश्यता निवारण याच्यामध्ये त्यांनी म्हणजे फॉर एक्झाम्पल अस्पृश्यताचं मेन हे होतं की जे दलित किंवा शूद्र त्यांना शूद्र का म्हणायचे तर ते खालचं काम करतात. तर त्यांनी काय केलं, त्यांच्यासोबतचे जे ब्राह्मण मंडळी होती त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही ते करा. तर अण्णासाहेब पटवर्धन होते, अप्पासाहेब पटवर्धन, ते त्यांना चप्पल चर्म करा शिकवायला लावली आणि बरेचसे असे त्यांनी केलं. त्यामुळे ते राष्ट्रपिता ठरतात, राष्ट्रपती ठरतात असं त्यांचं म्हणणं आहे. ही सगळी तरुण मुलं जी आहेत ती सुद्धा त्यांचंही म्हणणं हेच आहे की गांधी आम्हाला राष्ट्रपिता वाटतात, गांधी आम्हाला फार महत्त्वाचे वाटतात. गांधींची अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्ही खरंच भारावून जाता? गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि शाकाहार आणि स्वदेशी वस्तूंचा वापर असे अनेक संदेश दिले आणि त्यामध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर हा सर्वात महत्त्वाचा संदेश असंच वाटतं. कारण आपण आता जास्त करून विदेशी गोष्टी यूज करतो तर आपण जास्त करून स्वदेशी गोष्टी यूज केल्या पाहिजेत. गांधी महत्त्वाचे असं का वाटतं? गांधी महत्त्वाचे असे कारण की गांधीजीने आपल्याला विचार दिला आपला देश कसा घडावा. आपला देश कसा घडावा हा विचार गांधींनी दिला हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. गांधी महत्त्वाचे का आहेत? गांधीजीने अहिंसा हे सांगितलं आहे आणि आजच्या देशात जे लोक आहेत ते स्वदेशी वापर. पण आज तर देशामध्ये सगळीकडे असहिष्णुता, इनटॉलरन्स, धमक्या या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत. गांधींच्या देशामध्ये हे कसं काय सुरू आहे? पण गांधींचे विचारही तेवढेच महत्त्वाचे आहेत. कारण की गांधीजी म्हणाले खेड्याकडे चला. सध्या गांधीजी जिवंत नाहीत पण एखाद्या मनुष्य प्राण्याचे तो मनुष्य प्राणी मेला तरी त्याचे विचार कधी मरू शकत नाहीत. गांधींचे विचार कायम आहेत. गांधी म्हणाले खेड्याकडे चला, आपण खेड्यामध्येच आहोत आणि या खेड्यामध्ये बापूकुटी बाकुटीच्या प्रांगणामध्ये आपण गांधींबद्दल बोलतो आहोत. अनेक आहेत आक्षेप, अनेक आहेत प्रश्न, पण तरीसुद्धा गांधी तेवढेच महत्त्वाचे आहेत हे मात्र सगळ्यांचं कायम मत आहे. याचं कारण असं आहे की मुळामध्ये एक लक्षात घ्या, गांधींचं वेगळेपण काय आहे. गांधींचं वेगळेपण हे आहे, मगाशी मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की गांधी आडवा येतो. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, शेती असेल, ग्रामीण विकास असेल, आरोग्य असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, प्रत्येक संदर्भामध्ये गांधींची आपली एक भूमिका आहे आणि म्हणून गांधी अतिशय महत्त्वाचा आहे. या सगळ्या मुलांना, या सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की हा गांधी समजणं फार आवश्यक आहे. एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो फार गंभीर आहे. आपण त्या देशामध्ये राहतो ज्या देशानं गांधींना जन्म दिला हे जेवढं खरं आहे तेवढं हेही खरं आहे. आपण त्याही देशामध्ये राहतो ज्या देशानं गांधींचा खून केला. त्यामुळे आपण कुठल्या देशामध्ये राहणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. गांधींना जन्म देणाऱ्या देशाचे आपण नागरिक आहोत की गांधींचा खून करणाऱ्या देशाचे आपण नागरिक आहोत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आजूबाजूला असहिष्णुतेचं वातावरण असताना, आजूबाजूला या प्रकारचं हिंसा, असत्य यांची चलती असताना, गांधींना लेगसी म्हणून नव्हे, गांधींना करन्सी म्हणून वापरलं जाणं सुरू असताना नोईंग गांधीजम सारखा प्रयत्न आमची तरुण मुलं करत आहेत. एक व्हॉट्सॲप ग्रुप, सोशल मीडिया ग्रुप तयार होतो की जो गांधींना समजून घेतो, गांधींबद्दलचे आक्षेप जे आहेत त्यांना उत्तरं देण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा असं वाटतं की कितीही अवघड गोष्ट असली तरीसुद्धा काही उत्तरं त्यावर आहेत आणि ती उत्तरं गांधींकडेच असणार आहेत. मी नेहमी सांगत असतो लगे रहो मुन्नाभाईमध्ये, लगे रहो मुन्नाभाई हा सिनेमा जर 20-30 वर्षांपूर्वी आला असता तर लोकांनी तो पाडला असता, कारण लोकांना कळलाच नसता. या तरुण पिढीने मात्र लगे रहो मुन्नाभाईसारखा सिनेमा डोक्यावर घेतला. त्यातला मुन्नाभाई संजय दत्त सोडून द्या, त्यातली कथा लक्षात घ्या, याने डोक्यावर घेतला. कारण याचं कारण असं, जुन्या पिढीला असं वाटत होतं की मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाबद्दल बोलायचं म्हणजे एरंडेल पिल्यासारखा चेहरा करून बोललं पाहिजे. या नव्या पिढीला समजलं आहे की मोहनदास करमचंद गांधी हा प्रॉब्लेम नाही आहे, मोहनदास करमचंद गांधी हे सोल्युशन आहे. आणि जर महात्मा गांधी हे उत्तर असेल तर त्या उत्तराच्या दिशेनं आपल्याला जावं लागणार आहे. अशीच जाणीव, अशीच भावना या सगळ्या तरुणाईची आहे, कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे गांधींबद्दल काही कितीही टीका झाली तरी गांधी समजून घेतल्याशिवाय आणि त्या दिशेने गेल्याशिवाय पर्याय नाही. ही जाणीव ठळक होत जाते जेव्हा आपण येतो युसुफ मेहराली सेंटरमध्ये, जेव्हा आपण येतो बापू बाग कुटीमध्ये. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार, सगळ्या तरुणाईचे आभार. नोईंग गांधीजम सारखा व्हॉट्सॲप ग्रुप चालवणाऱ्या सगळ्या तरुणाईला सलाम. तुम्ही हे काम असंच पुढं सुरू ठेवलं पाहिजे. आणि बाळकृष्ण सावंत, देवीदास जी मंडळी युसुफ मेहराली सेंटर आणि बापू बाकुटी चालवत आहेत त्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच, पुन्हा भेटूया येत्या सोमवारी रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.